नागपुरात अजनी परिसरातील वृक्षतोड करण्यात आली आणि त्या विरोधात नागपूरकर आणि स्वयंसेवी संस्थांनी आता पुढाकार घेतलाय. या विरोधात त्यांनी सांकेतिक चिपको आंदोलन करून शासनाला विरोध दर्शवला. आपल्याला माहिती असेल अख्ख्या नागपूर शहरात जर आपण फिरलो तर फक्त आपलं नागपुरातलं केंद्र आणि मध्यस्थानी म्हणजे जे झाडपट्टी किंवा ग्रीन जे म्हणतो आपण हे अजनीस आहे. जवळपास 7000 वरते झाडं आहे. आपण एखादं कुठली वस्तू जर नसली तर आपण जगू शकतो, पण आपला झाडं पर्यावरण पाणी हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि हे कुठलंच आपण पैशानं विकत घेऊ शकत नाही. येणारा जी आपली पिढी आहे त्यांना या समोर या भयंकर स्थितीमध्ये त्या निर्माण होऊ शकते. याकरिता सर्व नागपूरकांनी हे 1, 2, 3, 4, 5 लोकांचं संघर्ष नाही, समस्त नागपूरकरांचा संघर्ष आहे. जेणेकरून या संघर्षाला मोठी एक आग पेटवायचं काम आपल्याला करायचं आहे आणि हे जे जंगल आहे सेव अजनी म्हणून हे सगळ्यांनी वाचवायचं आहे आणि याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि ज्यांना पण सरकारनं या काही या कार्यासाठी आपल्याला करायचं असेल तर हे सोडून त्यांनी कुठेही जावं, अन्यथा याचं तीव्र आंदोलन होणार आहे. आणि सेव अजनी आर्य जर वाचू शकते तर नागपूरातलं अजनी का वाचू शकत नाही. सभी संगठन कम से कम 100 से 150 संगठन आज यहाँ पे अजनी वन को बचाने के लिए आए हुए हैं. हम सबका पूरे संगठनों का बोलना ये है अगर ये वन अगर नहीं बचे, जंगल जमीन नहीं बची, आज हम लोग अपने चेहरे के ऊपर में मास्क लगा के घूम रहे हैं. कल ऐसा ना हो कि नागपुर शहर वाले अपने शरीरों के ऊपर में ऑक्सीजन के सिलेंडर ले लेके घूमें और लोगों को मास्क लगा के हवा लेने की ज़रूरत पड़े. ऐसा ना हो, मुझे लगता है कि ये भी उद्योगपतियों के और बिल्डर लॉबी के कहने पर ये अजनी वन को काटा जा रहा है. जब ये जो प्रोजेक्ट यहाँ लेकर आने वाले थे ये प्रोजेक्ट है ना खाबरी में बनना था, तो अजनी वन को काटने की ज़रूरत क्या है. ये पेड़ अभी नियर अबाउट कम से कम ये पेड़ को 25 से 30 साल पुराना ये पेड़ होगा. ये पेड़ को अगर आज काट दिया जाएगा तो और ये 25 से 30 साल इस पेड़ को लगाने के लिए लगेंगे. तो ये 25 से 30 साल के लिए अंदर में ये जो पर्यावरण का जो नुकसान होगा इसकी भरपाई ये बिल्डर लॉबी उद्योगपति या जो भी नेतागण है ये करेंगे क्या? पहले उनसे लिखित में लो कि भैया इसकी ऑक्सीजन की हम भरपूर मात्रा लोगों को देंगे. सिर्फ इनके आश्वासन ही आश्वासन रहते हैं, बाकी कुछ काम धंधा इनका रहता नहीं. बड़े बड़े रोड बना देने से विकास नहीं होता. विकास इसको भी बोला जाता है जो पर्यावरण बचेगा. जल जमीन और जंगल अगर बचेंगे तो व्यक्ति बचेंगे, नहीं तो इंसानों के आने वाले दिनों के अंदर में जैसी आज सब लोग मास्क लगा के घूम रहे हैं वैसी फिर से सिलेंडर लगे ले लेके घूमना पड़ेगा.